माझा आणि भिडे व आरएसएसशी संबंध नाही. गोपीचंद पडळकर. आज सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांचे स्पष्टीकरण. नमस्कार, मी चेतन सावंत, वजनारे न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज अखेर वंचित बहुजन आघाडीचे जयसिंग शेंडगे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. परंतु काल ज्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती, ती चर्चा सुरू झाली असता लगेच सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांचे संभाजी भिडे सोबत व आरएसएसच्या गणवेशातले जुने फोटो व्हायरल झाले होते, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. परंतु आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की काल जे फोटो व्हायरल झाले ते खरे फोटो होते. परंतु आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की माझा आणि भिडे व आरएसएसशी काहीही संबंध नाही. आता जी वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान मला मान्य आहे आणि सगळ्यांनाच मान्य असायला पाहिजे. आणि त्या संविधानाचं रक्षण करणं हे गोपीचंद पडळकर सारख्या अनेक बहुजनांच्या पोरांचं कर्तव्य आहे, काम आहे. म्हणून मी त्यांच्या विचारावरती काम करत होतो. बाबासाहेबांच्या मी भाजपमध्ये जरी असलो तर बाबासाहेबांचा विचार मला मान्य होता. मी पक्ष कुठला विचारवरती बघितलं. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, माझं लग्न झालं नाही त्यामुळे मला पाहुणे नाही, मला मेहुणी नाही, मला मेहणा नाही, मला सासू नाही, सासरे नाही, माझं लग्नच नाही. पण माझ्या मित्राचं एका लग्न झालं. लग्न होण्यापूर्वी त्याला अशी काहीच नाती नव्हती, पण लग्न झाल्यानंतर त्याला आपसूक सासू सासरे आले, मेहणा मेहुणी आले, सगळे नातेवाईक आले, बायकोचे मामा आले. आणि मग भाजप बरोबर माझं जर लग्न झालं असेल तर त्याच्या अनेक संघटना आहेत, मेहणा असतील, मेहुणी असतील, त्याचे सगळे सासू सासरे ऑटोमॅटिकच मला जॉईन झाले होते ना. मी 15 जुलै 2018 ला भाजप सोडलं म्हणजे त्यांचे मला मग परत मेहणा कसा असेल, मेहुणी कशी असेल, सासू कसे असेल, सासूर कसे असेल, बायको सोडली तर बाकीचे नाते मला कसे असतील. आणि लग्नात जर लग्न झाले असेल तर त्या बायकोचे बरोबर सगळ्याचे फोटो असतील ना, मेहुणीचा असेल, मेहण्याचा असेल, सासूचा असेल, सासऱ्याचा असेल, ते काय सोडून घेता येत काय. मग काल जे सोशल मीडियामध्ये माझे फोटो व्हायरल झाले ते माझेच फोटो आहेत. संभाजीराव भिडे गुरुजींच्या बरोबरचा जो फोटो आहे तो माझा स्वतः गोपीचंद पडळकरांचा फोटो आहे. हाफ चड्डी घातलेला संघातला फोटो तो माझाच फोटो आहे. 3 डिसेंबरला 2 वर्षापूर्वी जो शिवशक्ती संगम कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्या कार्यक्रमामधला तो फोटो आहे आणि तो मला मान्य आहे. संघाच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या तालुक्यातून 1000 पोरं घेऊन गेलो होतो, तेही मला मान्य आहे. पण मी पक्ष सोडलेला आहे त्यामुळं त्यांच्या सगळ्या ह्या संघटना यांच्याशी माझं कुठलंही देणं घेणं नाही आहे. माझं त्यांचं काही फोटो असतील जे लोक व्हायरल करतायत. काल काही लोक या सांगलीत तो काँग्रेसवाले फोटो माझा व्हायरल करतायत. अरे माझा चड्डीवरचा फोटो व्हायरल करताय, पण मी तुमच्या माग लागलो तर तुमची चड्डी सुद्धा निष्ठून पडेल, तुमची तशी परिस्थिती होईल. त्यामुळं इथून पुढचं रणांगण असेल ते विचारावरती लढा. उद्या माझी जात करतील, एवढ्या टोकावरती आलेत की गोपीचंद पडळकर कुठल्या जातीचा आहे म्हणतील. मी या देशातला नागरिक आहे, मी या महाराष्ट्रातला नागरिक आहे, मी या जिल्ह्यातला नागरिक आहे आणि त्यामुळं माझा अधिकार आहे उपेक्षितांना वंचितांना न्याय देणं. म्हणून मी प्रकाश आंबेडकरांच्या विचारावरती ठाम आहे. इथून पुढं वंचित आघाडीची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असेल, माझ्या कार्यकर्त्याची असेल. त्यामध्ये कुठल्याही शंका कुशंका कोणी बाळगायचं कारण नाहीये. मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी ठामपणे आता पहिल्यापासून काम करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा काम करत राहणार आहे, त्यामुळे कुणी कसली शंका बाळगायचं कारण नाहीये. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजनारे न्यूज. धन्यवाद.